तुम्हाला दोन रेषा एल आणि एम दिसत आहेत आणि त्यांना छेदणारी छेदिका टी आहे आपण या दोन रेषांमधील अंतर मोजूया सुरुवातीला त्याच्यातील अंतर बारा सेंटीमीटर आहे आणि त्यांच्यामधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच आहे या रेषा एकाच प्रतलात आहेत आणि त्यांच्यामधील अंतर समान आहे म्हणजेच रेषा एल आणि रेषा एम समांतर रेषा आहेत इथे तुम्हाला दिसेल की जेव्हा छेदिका टी रेषा एल आणि रेषा एम यांना छेदून जाते तेव्हा आठ कोण तयार होतात बिंदू ए जवळ चार आणि बिंदू बी जवळ चार कोण तयार होतात त्यांच्या जागांप्रमाणे या आठ कोणांच्या जोड्या बनवता येतील अशा कोणांच्या जोड्यांना विशिष्ट नावे असतात आता आपण संगत कोणांच्या जोड्या बघूयात कोण एक आणि कोण पाच ही पहिली जोडी बनते तुम्ही कोण एक बघितला तर तो या दोन रेषांच्या मध्ये इथे बनतो आणि कोण पाच या रेषांमध्ये इथे बनतो म्हणजे कोण एक आणि कोण पाच या सारख्या कोपऱ्यांमध्ये बनतात म्हणून त्यांना संगत कोण म्हणतात म्हणजेच संगत कोण छेदिकेच्या एकाच बाजूला असतात संगत कोणांच्या जोड्यांपैकी दोन जोड्यांमध्ये दोन्ही कोण समांतर रेषांच्या वरती असतात आणि इतर दोन जोड्यांमध्ये दोन्ही कोण समांतर रेषांच्या खालती असतात आता कोण मापकाने कोण एक आणि कोण पाच मोजूया कोण एक चे माप एकशे दहा अंश आहे तुम्हाला दिसेल की कोण पाच सुद्धा एकशे दहा अंशच आहे म्हणून कोण एक आणि कोण पाच चे माप समान आहे म्हणजेच कोण एक आणि कोण पाच एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो आता आपण संगत कोणांची दुसरी जोडी बघूया कोण दोन आणि कोण सहा तुम्ही पाहिले तर कोण दोन आणि कोण सहा सारख्याच कोपऱ्यांमध्ये आहेत यांना संगत कोण म्हणतात असे तुम्हाला इथे सुद्धा दिसेल आपण हे कोण मोजूया कोण दोन चे माप सत्तर अंश आहे कोण सहा सुद्धा सत्तर अंश इतकं आहे कोण दोन आणि कोण सहा एकमेकांशी एकरूप आहेत असे आता आपण म्हणू शकतो संगत कोणांची तिसरी जोडी बघूया कोण तीन आणि कोण सात तुम्हाला दिसेल की ते सारख्या कोपऱ्यांमध्ये आहेत म्हणून कोण तीन आणि कोण सात यांना संगत कोण म्हणता येईल आपण हे कोण मोजले तर कोण तीनचे माप एकशे दहा अंश आहे आणि कोण सात सुद्धा एकशे दहा अंश आहे म्हणजेच कोण तीन आणि कोण सात यांचे माप समान आहे कोण तीन आणि कोण सात एकमेकांशी एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो आता संगत कोणांची शेवटची जोडी बघूया कोण चार आणि कोण आठ हे कोण सारख्या कोपऱ्यांमध्ये आहेत म्हणून कोण चार आणि कोण आठ यांना संगत कोण म्हणता येईल आपण हे कोण मोजले तर कोण चारचे माप सत्तर अंश आणि कोण आठ सुद्धा सत्तर अंश इतकाच आहे कोण चारचे माप कोण आठ एवढेच आहे म्हणजेच कोण चार आणि कोण आठ एकमेकांना एकरूप आहेत आता आपण असे म्हणू शकतो की छेदिका समांतर रेषांना जेव्हा छेदते तेव्हा संगत कोणांच्या चार जोड्या मिळतात ज्यामध्ये प्रत्येक जोडीतील कोण समान मापाचे असतात म्हणजेच संगत कोणांची प्रत्येक जोडी एकरूप कोणांची असते दोन छेदणाऱ्या रेषा आणि छेदिका यांच्यातील संगत कोणांच्या जोड्यांमध्ये काय संबंध असेल ते आता बघूया इथे तुम्हाला दोन रेषा रेषा एल आणि रेषा एम यांची छेदिका टी दिसत आहे या दोन रेषा एकाच प्रतलात आहेत आपण त्यांच्यातील अंतर मोजले तर या ठिकाणी हे अंतर चार सेंटीमीटर इतके आहे आणि नंतर वाढत गेलेले दिसते या रेषांना इकडे वाढवले तर त्यांच्यातील अंतर कमी होत जाईल आणि त्या एकमेकींना एका बिंदूमध्ये छेदतील म्हणजेच रेषा एल आणि रेषा एम या छेदणाऱ्या रेषा आहेत ज्यांची छेदिका टी आहे आणि त्यामुळे आठ कोन तयार झालेले आहेत चार कोन छेदन बिंदू ए जवळ आणि चार कोण छेदन बिंदू बी जवळ तयार झालेले दिसत आहेत आपल्याला संगत कोणांच्या चार जोड्या दिसतात कोण एक आणि कोण पाच कोण दोन आणि कोण सहा कोण तीन आणि कोण सात आणि शेवटची जोडी कोण चार आणि कोण आठ पहिल्या जोडीतील कोण एक व कोण पाच कोण मापकाच्या सहाय्याने मोजूयात कोण एक चे माप एकशे चाळीस अंश आहे आणि कोण पाच चे माप एकशे दहा अंश आहे याचप्रमाणे कोण दोन हा चाळीस अंश आणि कोण सहा हा सत्तर अंश आहे कोण तीन हा एकशे चाळीस अंश आणि कोण सात हा एकशे दहा अंश आहे त्याचप्रमाणे कोण चारचे माप चाळीस अंश आणि कोण आठ चे माप सत्तर अंश इतके आहे आता आपण असे म्हणू शकतो की दोन छेदणाऱ्या रेषांची एक छेदिका संगत कोणांच्या चार जोड्या तयार करते पण या प्रत्येक जोडीतील कोणांची मापे बघितली तर त्यांच्यामध्ये कोणताही विशेष संबंध नाही समांतर रेषांच्या बाबतीत मात्र आपण पाहिले आहे की संगत कोणांची प्रत्येक जोडी ही एकरूप कोणांची असते यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की छेदिका जर एक रेषांना छेदत असेल आणि त्यामुळे तयार झालेल्या संगत कोणांची प्रत्येक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा एकमेकांना समांतर असतात जर दोन पेक्षा जास्त समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतील या जोड्या सुद्धा एकरूप कोणांच्या असतील का आणि पेक्षा जास्त समांतर रेषांना एकापेक्षा जास्त छेदिका छेदत असतील तर काय होईल विचार करून बघा